गेल्या काही वर्षापासून चालत आलेली परंपरा अर्थात कावड सोहळा यावर्षी मात्र खंडित झालाय. आदिमाया सप्तशृंगीच्या शारदीय नवरात्र उत्सवाची शांततेत सांगता झालीय. मात्र भाविक भक्तांना आस लागलेली असते ती म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी असणाऱ्या कावड सोहळ्याची. यासाठी महाराष्ट्रातील तसंच गुजरात आणि मध्य प्रदेशातील विविध पवित्र नद्यांचं जल घेऊन 70 ते 80 हजार भाविक काठावर येत असतात. महाराष्ट्रातील पुणे ते मुळा, पिंपळनेर, साक्री, धुळे, नंदुरबार असलो तसंच नाशिक, मुंबई इथून गोदावरीचं आदी ठिकाणावरून तापी नदीचं पवित्र जल घेऊन देवीच्या गडावर कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते. सप्तशृंग गडावर पायी येणाऱ्या कावड धारकांसाठी ठिकठिकाणी निवारा, पिण्याचे पाणी, नाश्ता, जेवणाची व्यवस्था विविध संस्था आणि मंडळांकडून केली जाते. परंतु यावर्षी अत्यंत साध्या पद्धतीनं हा सोहळा पार पडलाय कोरोना विषाणूच्या संख्येत. जागर जनस्थानसाठी तुषार बर्डे, सप्तशृंग गड.